राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या माध्यमातून 2022-23 यामध्ये मंजूर झालेल्या या योजनेचे भूमिपूजन प्रसंगी मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती देवदत्त निकम, आंबेगाव तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अनिल वाळुंज, संचालक मनोज रोडे पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते. देवगाव व वाड्यावस्त्यांसाठी जलजीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत रुपये 1,19,00,000 इतक्या रकमेची ही नवीन नळ पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केलेली असून सदर योजनेअंतर्गत गावातील प्रत्येक कुटुंबांना प्रतिमाणसी प्रतिदिन 55 लिटर्स याप्रमाणे पाण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सदरची योजना पुढील 30 वर्षाची लोकसंख्या विचारात घेऊन करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी सांगितले. डॉक्टर अतुल साबळे, झुमो न्यूज, अंबेगाव.